पिसादेवी येथील जनार्दन कोंडिबा कसारे खून प्रकरणी राज्य सरकारने राजकीय दबावाला बळी न पडता विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याच्या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे आणि आंदोलनानंतर विभागीय उपायुक्त गव्हाणे यांची भेट घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. सरकारी वकिलांची नियुक्ती तारीख पाहिजे. विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती तारीख पाहिजे. विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती तारीख पाहिजे. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर पुढच्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर पुढच्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर पुढच्या खाली करा. छत्रपती संभाजनगर शहराजवळ असलेल्या पिसादेवी येथील जनार्दन कोंडिबा कसारे यांचा 18 ऑगस्ट रोजी निर्गुण खून करण्यात आला होता आणि या प्रकरणात विशेष सरकारी वकील राजेंद्र मुगदिया यांची नियुक्ती करण्याची मागणी सकल मातंग समाज आणि कसारे परिवारांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली होती. छत्रपती संभाजनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाने यासंदर्भात पोलीस महासंचालक यांच्यामार्फत राज्य सरकार गृहमंत्री महाराष्ट्राकडे विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला होता. मात्र राज्य सरकारने गृहमंत्री कार्यालय या प्रकरणी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यास स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला आहे. राज्य सरकारने अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा प्रभावीपणे अंमलबजावणी करायला हवी. मात्र राज्यात सरकार विरोधात जनमत तयार होत असल्याने राज्य सरकार अन्यायग्रस्त परिवाराच्या बाजूने उभे राहण्याऐवजी हल्लेखोर आरोपींना मदत करत आहे. हा अन्यायग्रस्तांवर एका प्रकारे सामाजिक अन्यायच आहे. जनार्दन कोंडिबा कसारे खून प्रकरणी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यासंदर्भात राज्य सरकारने पुनर्विचार करावा आणि जनार्दन कसारे खून प्रकरणी विशेष सरकारी वकील राजेंद्र मुगदिया यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. सकल मातंग समाज आणि कसारे परिवाराच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. मागील वर्षी 2022 मातंग समाजातील पिसादेवी येथील जनार्दन कोंडिबा कसारे यांचा निर्गुण हत्या करण्यात आली होती. त्यांचा खून झालेला होता. त्यांच्या खून खटल्यामध्ये महाराष्ट्र सरकारने विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी अशी मागणी सकल मातंग समाज आणि कसारे परिवाराच्या वतीनं करण्यात आली होती. मात्र सरकारनं या मागणीकडे दुर्लक्ष करत ही मागणी फेटाळून लावलेली आहे. याचा निषेध करत आज आम्ही या ठिकाणी धरणे देत आहोत. महाराष्ट्र सरकारने पुन्हा कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता जनार्दन कसारे खून खटल्यामध्ये विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी. अन्यथा सकल मातंग समाज आणि कसारे परिवाराच्या वतीने आगामी हिवाळी अधिवेशनादरम्यान कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय तात्कालीन कोणत्याही स्वरूपाचे आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात येत आहे. संतोष शंकरराव पवार, समन्वयक सकल मातंग समाज.